सविस्तर वृत्त पाहूयात। राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी बनावट दारू विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करत बनावट दारू जप्त केली आहे। आरोपीच्या खिशातली रोख रक्कम ही उघड न करता स्वतःच्या खिशात घालून आपला खिसा गरम केलाय। राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी बी एस दौंड यांनी केलेल्या कार्यवाहीचं पितळ उघड पाडलंय, तेही आरोपींकडूनच। राज्य उत्पादन शुल्काकडून बीड बायपास परिसरात सापळा रचून विदेशी बनावट दारू जप्त करण्यात आली। खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कृष्णा पोर्तुके यांच्या बाळापूर गावठण हद्दीतील अधिराज ढाब्याच्या मागे राहत्या घरी छापा टाकून 135 सीलबंद विदेशी बनावट दारू, 32,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मीडिया समोर सादर केलाय। आरोपीच्या खिशातली रोख रक्कम 41,760 रुपये दुय्यम निरीक्षक बी ए दौंड यांनी काढून घेतली। खिशातून काढलेल्या रकमेचा FIR मध्ये नोंद नसल्यानं आरोपी अचंबित झाला। आरोपीनं अधिकाऱ्याकडे विनंती केली, माझ्या खिशातली रोख रक्कम मला परत द्यावी। तेव्हा अधिकाऱ्यानं कार्यालयात आरोपी आणि पत्रकाराला अरेरावी केली। अधिकाऱ्यानं आरोपीच्या खिशातील रोख रक्कम काढून घेत स्वतःचा खिसा गरम केला, असा आरोप कृष्णा पोटदुखे यांनी केलाय। पैसे दिले नाही FIR वर, पैसे घेतले मला FIR। हा हा, कोणते पैसे? मी FIR थोडी वाचला, तिथे कोर्टात सह्या दिल्या मी। बर, काय झालं? मग पैसे दिले नाही FIR वर, पैसे पैसे जप्त करायची डर। अच्छा, मी कृष्ण जयराम पोटदुखे, परवा दिवशी 31 आपल्या 15 तारीख त्याची दोन साहेबांनी त्याची दरवाणून मला पकडून घेतलं, फोन तिथं जप्त केला। ईटी आल्यावर चौकशीमध्ये ते आणि मकरण भाऊ होते, मध्ये असताना त्यांनी माझ्या खिशातले पैसे काढले 31,760। त्या नोटा मोजल्या होत्या 41,760। 83 नोटा 5-5 शेच्या होत्या, एक नोट 200 ची होती, एक 50 ची होती आणि एक 10 ची होती, ती काढली। मी या परवा सहना त्या घरात बरोबर कारवाई करेल होती म्हणून, तर तरी पण त्यांनी कोर्टात जे समोर सह्या घ्यायला लावल्या, मी सह्या दिल त्यांनी या FIR वर। तर तिथे नेऊन जे साहेब म्हणे सही करता मी चुपचाप केली, मी FIR वाचलेला सुद्धा नाही। आज मी जेव्हा वकिलाला म्हणलं आपल्याला फोन आणि पैसे सोडवायचे, तर वकील म्हणते त्याच्यावर पैशाचा उल्लेख नाही म्हणे। मी वकिलाला फोन लावून विचारलं होतं, आता तुम्हाला काय अपेक्षा आहे? तर मला फक्त हेच असे आधी असे आज खोटे अधिकारी नको। राज्य उत्पादन शुल्कातील अधिकारी ए बी दौंड यांचे पितळ उघडे केले स्वतः आरोपी यांनी। ड्रायडेच्या दिवशी बनावट दारू विकणाऱ्या आरोपीकडून मुद्देमाल जप्त केलेला मीडियासमोर ठेवीत रोख रक्कम व मोबाईल ठेवला स्वतःच्या खिशात, हा आरोप केलाय स्वतः आरोपी यांनी। स्टार मार्कसाठी कॅमेरामॅन दुर्गादास आपारसा, सुनील वैद्य, औरंगाबाद।